आता अनेकांना धमक्या आल्या. मध्ये सभागृहामध्ये चर्चा करत असताना मी सांगितलं, गडकरी साहेबांना धमकी आली, पवार साहेबांना धमकी आली, माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना पण काही धमकी आली, अशा अनेकांना धमक्या येतात. दादा, काल खरं तर बारामती सारख्या शहराच्या आसपास देखील गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत, कसं बघता कायदा व्यवस्था राज्यात? या संदर्भामध्ये मी अनेकदा बोललेलो आहे, पुन्हा पुन्हा तुम्ही तेच प्रश्न विचारत बसता. मी सकाळी ॲडिशनल SP शी बोललो, DYSP शी बोललो, PI शी बोललो, त्यांनी त्याच्यातले काही लोक पकडलेले आहेत. मी त्यांना सांगितलं की कुठलाही राजकीय हस्तक्षेप येऊ न देता जे कोणी दोषी असतील, जे कोणी कारण काही बाहेरचे पण लोक आलेले आहेत असं त्यांनी माहिती दिलेली आहे, आणि त्याच्यात त्यांची चौकशी चालली आहे, तपास चालू आहे, त्या पद्धतीनं ते काम करतात. आता मी जास्त त्याच्याबद्दल टीकाटिप्पणी करण्याच्या पेक्षा त्या कामाचा कुठं ना कुठं छडा लागावा म्हणून त्यांना कुठलाही नावभेद न करता, कुठल्या गोष्टी न बोलता मी थांबायचं ठरवलेलं आहे. पण मी याच्या संदर्भामध्ये आज सुट्टीचा दिवस आहे, तरी देखील मी SP ला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता, परंतु अजून तो झाला नाही. मी आज SP ला पण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे, शिवाय पोलीस महासंचालक जे आहेत रजनीश शेठ त्यांना पण मी सांगणार आहे. कारण आमची एवढीच अपेक्षा आहे, अभिजित नागरिक म्हणून, विरोधी पक्षनेते म्हणून, किंवा लोकांना कुठंही अडचणी येता कामा नये, कायदा सुव्यवस्था नीटपणे पोलीस विभागाकडनं हाताळली गेली पाहिजे, सरकारने त्यामध्ये बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. संजय राऊतांना जी धमकी आली, लॉरेन्स बिश्नोई जे आहेत संघटनांच्या प्रकरणातले, त्यांनी त्यांच्या नावाने धमकी आली आणि तपास करतील ना बाबा. एक पुण्यातनं त्याच्याला धमक्या आल्या, आता अनेकांना धमक्या आल्या. मध्ये सभागृहामध्ये चर्चा करत असताना मी सांगितलं, गडकरी साहेबांना धमकी आली, पवार साहेबांना धमकी आली, माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांना पण काही धमकी आली, अशा अनेकांना धमक्या येतात. कधी कधी काही त्या धमक्यामध्ये तथ्य असतं, कधी कधी काही माथेफिरू लोक, विमजिकल लोक अशा प्रकारे फोन करतात आणि धमक्या देतात. तपास यंत्रणेने तपास करायचा असतो, जर कुणी त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक काही गोष्टी करत असतील तर त्याचा छडा लावून त्याच्यावर ऍक्शन पण लागू केली आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळगे यांनी 22 खासदार म्हणून असं केलं गेलं. देखील या विषयावर त्यांच्या चिरंजीवांना, सुनबाईंना, त्यांच्या कन्येला भेटायला गेलेलो होतो, त्यावेळी तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी तो प्रश्न विचारला. वास्तविक कालपर्यंत त्यांच्या अस्थीचं पण विसर्जन झालेलं नव्हतं. त्यांनी घरच्यांनी ठरवलेलं आहे त्या पद्धतीनं ते विसर्जन करतील. आपल्यामध्ये जरा माणुसकी राहू द्या, एवढं गुडघ्याला बाशिंग बांधायचं काही कारण नाही. एकदा या सगळ्या गोष्टीचं साधारण आपल्यात पद्धत आहे, 13-14 दिवस आपण दुखवटा त्या ठिकाणी पाळतो आणि सगळ्यांनी त्याचं तारतम्य ठेवलं पाहिजे. आमच्याही लोकांनी ठेवलं पाहिजे, विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधारी पक्षाच्याही लोकांनी ठेवावं. मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेकांना अडचण झाली आहे, अनेकांना वाटतं की मी गृहमंत्री पदावर राहू नये, हा नेमकं काय? मला त्याच्याबद्दल माहिती नाही, मी काही त्याबद्दल देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोललेलो नाही. माझी भेट झाल्यावर मी त्यांना सांगेन की मी माझ्या मतदारसंघात बारामतीला गेलो होतो, त्यावेळेस एका सहकारी पत्रकारांनी असा असा प्रश्न विचारला, उत्तर मला देता आलं नाही, तर पुढच्या वेळेस त्यांनी परत प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देऊ? आणि त्यांना विचारतो तुला उत्तर काय म्हणाले होते की विरोधकांना धमक्या येतात? एक मिनिट, मी असल्या गोष्टीत मी सत्तेवर पण काम करणारा कार्यकर्ता आहे आणि विरोधी पक्षात पण काम करणारा कार्यकर्ता आहे. मला अशा गोष्टीला राजकीय रंग दिलेला अजिबात आवडत नाही, हा माझा कामाची पद्धत आहे. तो माझा दंगली झालेला आहे, देशभर देखील दंगली चालू आहे, देशभर दंगली चालू आहे, आता बिहारमध्ये आहे, सासाराममध्ये आहे. आपल्याला कार्यक्षेत्र महाराष्ट्र दिले, जळगावमध्ये पण आपल्याला कार्यक्षेत्र महाराष्ट्र दिले. मी महाराष्ट्राचा विरोध पक्ष नेता आहे, बिहारच्या बद्दल जळगावमध्ये पण झाले आहे. बिहारच्या बद्दल तिथले मुख्यमंत्री, तिथले विरोधी पक्ष नेते काय विचार करायचा ते करतील. आपल्या इथं जे औरंगाबादमध्ये ते एका समाजामध्ये त्या दंगली झालेली आहे, दोन वेगवेगळ्या समाजाची दंगल नाही, ती अंतर्गत बाब आहे. ती परिस्थिती आटोक्यात आणण्याचं काम तिथल्या पोलीस यंत्रणेने केलेलं आहे. आम्ही तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांशी पण संपर्कामध्ये आहोत आणि ते आता कंट्रोलमध्ये पण आलेलं आहे.
त्याला कारण नसताना वेगळा काहीतरी रंग देण्याचा प्रयत्न आम्ही पण लोकांनी विरोधी पक्ष म्हणून करू नये, मीडियानी प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक करू नये, कारण ते आपसातलं भांडण होतं आणि त्याच्यातनं ते त्याला वेगळी प्रकारची प्रसिद्धी मिळाली, कारण ते छत्रपती संभाजीनगर होतं, त्याच्यामुळं त्या अँगलनी काहींनी विचार केला. आणि मी नंतर तिथले आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, तिथले आमचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार मराठवाड्याचे सतीश चव्हाण आणि तिसरे आमचे तिथले डॉक्टर काळे काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष, या तिघांशी बोललो. तिघांनी सांगितलं की इथली परिस्थिती पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. पोलीस विभागाने सांगितलं की पूर्णपणे पोलीस परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे. त्यांनी उद्याची महाविकास आघाडीच्या सभेला परवानगी दिलेली आहे आणि ती सभा होणार आहे. माझा शब्द आहे की तू उद्या आमदार 12 बजे ही शब्द काळा दगडावरची खरी होणार आहे. माळेगावच्या सभासदांना आपण शब्द दिला होता की जी केमिकल युक्त पाणी नऱ्या नदीमध्ये जातं त्याचंच भांडवल आता सत्ताधारी करतात. आता बाळासाहेब तावड्यांना आणि काल रात्री पुरुषोत्तम दादा जगतापांना मी बोलून घेतलेलं होतं, त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या कारखान्याचे चेअरमन आहात, तुमच्या नेतृत्वाखाली चालत असणाऱ्या कारखान्यातनं झिरो डिस्चार्ज झाला पाहिजे. माझ्या शिरवणीचे, माझ्या खंडाचे, माझ्या निरावागरचे हे सगळे माझे नक्कीकाठचे गावकरी म्हणताय की आम्हाला खूप त्रास होतो. आम्ही जरा माहिती घेतली तर त्याच्यामध्ये पलटण तालुक्यामध्ये पण काही डेअरी प्रकल्प आहेत, त्याच्यातनं पण खराब पाणी येत आहे, काही स्लॉटर हाऊसचं पण तिकडनं पाणी येत आहे, काही सोमेश्वरच्या वरच्या भागामध्ये पण डिस्टरी तिथनंही पाणी येत आहे. वास्तविक त्याच्याबद्दलची नोंद घेऊन मी प्रदूषण विभागाला, कारण आज उद्या सुट्टी असल्यामुळे सोमवारी मी मुंबईत जातो आहे, त्या प्रदूषण विभागाला मी तक्रार करणार आहे की याच्यामध्ये तुम्ही ताबडतोब कार्यवाही करा. आणि या दोघांनाही सांगितलं की आपण आपल्याकडनं कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला ATP प्लांट असेल, आपला CPU प्लांट असेल, जे काही तुमचा झिरो डिस्चार्जच्या दृष्टिकोनातनं करायचं असेल ते पूर्णपणे व्यवस्थितपणे 24 तास चालेल. आणि रात्री देखील आपण रात्री अपरात्री पण त्याच्यातनं खराब पाणी ओढ्यावरून नदीला जाणार नाही याबद्दलची खबरदारी घ्या असं सांगण्यात आलं होतं. जैतापूर आणि ते असं जे जलसंधारण अधिकारी आहेत त्यांनी ते गाव निवडलं, पण ते गाव मध्य प्रदेशाच्या याच्यात असल्याचं आता सकाळी उघड झाले दादा. काम निधी आपण दिला. मी सांगतो का ह्या अशा एवढ्या मोठ्या राज्यामध्ये एका दुसरी घटना घडली. तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर मी विरोधी पक्ष नेता म्हणून उत्तर देत असताना माझ्याही हातामध्ये काहीतरी त्याचा पेपर असला पाहिजे की बाबा खरोखरीच ती फॅक्ट आहे. कधी कधी तुम्ही सांगे वांगे देखील मला प्रश्न विचारला, मी त्याचं उत्तर देऊन बसलो आणि त्याच्यात काही तथ्य नसलं तर माझ्यावर पण टीका टिप्पणी होईल की अजित पवारांनी राज्याचा एक काही उपमुख्यमंत्री होता, पत्रकारांनी प्रश्न विचारला की लगेच त्या गोष्टीवर विश्वास ठेवून उत्तर देतो. मी त्याबद्दलची माहिती घेईन. माहिती घेतल्यानंतर मला अनेक आयुधाचा वापर करता येतो. मी कधी उद्याच्या पुढं येणाऱ्या अधिवेशनामध्ये तो काढू शकतो किंवा आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या समवेत कधी बैठकीच्या निमित्तानं गेलो तर तिथं काढू शकतो किंवा पत्ररूपाने त्यांना कळू शकतो. मी माहिती घेतो. तसं असेल तर ते चुकीचं आहे. कोण अभिजीत चूक केली त्याच्यावर ॲक्शन त्यांनी घ्यावी असंही मागणी करीन. पण आज झालं आहे का नाही हे पहिल्यांदा मला पाहू द्या.